बच्चे। ओ राम 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 राम। काय बैल जोरात हो आना आता का 8 दिवस आहे तो। हाँ बाशिंग आता लई खास नाही तो खेळ रे जाय रे। हां ना मारित मिरतो का थोडा दावाय लागला बा तो। हां का दोन तीन जण ना दाय दावाय लागला। हां का पण बैल माझी बैल आहे बरं का। बैल माझी तो 17,000 बैल आहे। हां मस्त मागाचा घेतला बरं का त्याला जोड त्याला आहे ना आता परत जोड लावायचा दुसरा आता लावायचा का फोडून फोडून बैल घेतो मी। हां का हां जोडी मध्ये बैल नाही घेत मी। नाही का कुठले तुम्ही पाहुणे तुम्ही मला ओळखलं नाही। नाही ना काय राव बाबूराव मा तो आपण एका वर्गात शिकायला होतो शाळेमध्ये किती पर्यंत होतो आपण आपण 10वीपर्यंत एकत्र होतो। 10वीपर्यंत 10वी नापास झाला ना 10वी नापास झालो तसं मामाईक गेलो। अरे तुला पण मास्तर लय मारायचं पण काय मारायचं म्हणजे आता मला काही येतच नव्हतं मा पाहून लिहायचं बाई। हा हा बरोबर बरोबर तुम्ही मला दाखवायचे मी लिहायचं बरोबर की नाही पण तू खोडी लय करायचं रे याचा पेन चोर त्याची वय चोर। आता कसं व्हायचं माहिती का माईक परिस्थिती तशी नव्हती चाल त्याच्यामुळे काय सांगू राहिलं म्हण आधीच बोलायचं मला वाटलं ओळखलं असेल तुम्ही मला। आणि त्या तुम्हाला आठवत का त्या जांभळीचं झाड मी वर चढलो होतो जांभळं पाडा हा ती पांटी मोडून खाली आलता मग कामधंदा करतो आणि काय नाही व्यवस्थित आहे आपला आता व्यवस्थित आहे। हो पोर सोर किती पोर दोन आहे ना हाय का हा दोन मुलं सर्विस लागले पोर तर नाही ना अजून एक शिकतो ला ना मोठ्याचं लग्न करायचंय मोठा काय करतोय मोठं त्याचं शिक्षण झालंय पण माझा जातो कंपनीत जातोय कामाला टेम्परवारी बा घरी बसायचं तर मग तो म्हणतो दादा मी जातो चहा पाणी घ्यायचा का पाणी बाय बा आता तुम्हाला पटलं मग अजून आले तू थांबा 2 मिनिटं घेऊ हा पोरीचा पोर आहे ना शाळेत जायला तुमच्या आली हा मग ते आले का मग किती पुरी मला एकच मुलगी आहे ना एकच हा मंडळी घरी नाही तुमची अहो मंडळी वारलेली माझी वारली एकच मुलीवर थांबून घेत थांबून घेतलं बा बरं बरं परत लग्न नाही केलं मॅडम नाही ना नाही काय आली कॉलेजवर होय ते पाहुणे आले त्यांना छान पाणी आण ते आम्हाला जोडदारी शाळेतले हा का भिसला रे का दर पाणी घे दप्तर ठेव मध्ये आणि पाहुणे चहा ठेव हा दर ये पाणी नाही साखर आहे पाय हा पोर गेले सुंदर आहे हो तुमची माझी एकच नंबर दिसायला अरे मग एकच आहे वाणी किरीची भाऊ मला हा का मग अजून कुठं काही जमलं जमलं का नाही नाही रे बाबा अजून कसं काय पोर शिकते अजून शिकते का मग पण मग असं काही स्थळ कुठं पाहिलं का नाही तुम्ही नाही हालचाल काहीच नाही कुठं काहीच नाही का गज म्हणते मला गज फोन येते का बाबूराव पुरीचं लग्न करता का हे करता का नातवाकाने येड्यात काढले सगळ्यांनी काढले नाही काय केले अंगाव गोदड घेऊन टाकले डायरेक्ट का बरं पोर नाही माहिती लगेच लग्न करायला तिला सर्व लागल्याशिवाय लग्नच करायचं तिचं म्हणणं असं आहे पण म्हटलं कसं आलं तर व्यवस्थित मग टाकू उरकून हा चांगलं स्थळ आलं असं आहे का आता पुरी जात कसे नाही नाहीच म्हणणार वयात राहतच मग काय काय अपेक्षा राहते आपल्या काही पोरगा आहे बा तुमच्या काय हां जोड बसतोय का जोड बसतो मग आमचं पोर शिकत आहे लहान आहे का मोठं लहान ते शिकत आहे का तर बा आपलं आपल्याला तू होईल बा जमून जाईल बा आपण जोडीदार तर आहेच पक्की तुमचा पोरगा लगेच येईल का इकडं सडका उभं करेल पोरला म्हणजे पोरा संघ आणले काय संघ आणलं होतं पण म्हणलं तुम्ही घरी आहे का नाही आणि यायचं आपण दोघा बापल्या काय आम्ही संघच मग त्याला म्हणलं तू गाडी पैसे थांब मग तुम्ही असले घरी तर मग मी त्याला बोलून आणू का बरं चालेल मग या घेऊन पोराला मग काय येतो मग मी दादा गेले का ते हा ते पोराला घ्यायला गेलं ना इकडं कुठं उभे म्हणते घ्यायला हा इकडं पाठी मागायचं रस्त्यावर मी चहा ठेवत होतो पण साखरच नाही साखर नाही चहा पाडर उकायली देऊ का तसाच बिगर साखरेचा मग आता नाही अरे पुरे आज कर दुकानात जाईल तर घेऊन ये मग ते तिळगुळ मागच्या वर्षीचे ते टाकू का हा टाक कोण पाहत आहे साखरच राहते त्याच्यामध्ये दुसरं काय राहत मग त्या पुढीला पार हे आलंय बुरा आलाय का हा मग नको एक कर साखर घेऊन येते माग कोपरे अटकेले पाहिजे त्या कोपरीतून पैसे काढ 500 रुपयाची नोट लांब जावं लागेल दादा नाही तर मग शेजारी 5000 रुपये एखाद्या आणणार वाटी आणून दे तुमच्या का तुम्ही जा आता मी जाऊ वाटी बरोबर मी नाही जाणार
लय पोर लाजल गाडची मागायचं म्हटलं का तुला ब्या वाटत मग पैसे द्या मग तिकडे पाहिजे कोपरीचे किती म्हणजे 500 रुपये घे रे तिकडे अरे काची खांदा तुनारे आला गोसाई म्याला विठ्ठलाचा आज म्याला विठ्ठलाचा म्याला विठ्ठलाचा आमचा दादा अरे काय गागू राहिला का दादा अरे तुला गाडी कुठे आपली गाडी ना पंक्चर झाली कशी काय कशी काय म्हणजे आता रस्ते कसे मग आता गाडी कोण लावली गाडी ते तीन लाव पंक्चर लावली मग आता ती कवा कोण घेऊन यायचं परत जाऊ ना आपण दोघं जाऊ आपण दोघांनी चालायचं लगे नाही ना अरे आपल्याला तुला संबंध पाहिला मी काय चावला त्या लग्नाचा माझा मित्र इड इड त्याचीच पोरगी झाली गाडी लय गागू नको इवळू नको जरा व्यवस्थित राह पाहुणे रावळे मध्ये इज्जत घालू नको माई नाही हा मग ते सांगतो तुला दादा तुम्ही मला चांगलंच करशाल अरे मग मी काळ एवढं जटू राहिलो बाबा चांगली आहे का अरे एकच नंबर पोर आहे बाबा आणि तुला किती स्थळ पाहून पाहून पार पार माझ टक्काल पडायची वेळ आली मला ना पुरी एक पाताना अरे ही पोर एकच नंबर आहे चांगली एकच नंबर तर मग ना तुमचा ना नवरा ऐकूचा जोडा कसा होईल माहिती का लक्ष्मी नारायण असा जोडा आहे पण मग आता जास्त काही तिथं नको नाही शांतच राहायचं मी म्हणलं तसं बसायचं गपची फक्त मी पुरीशी बोलल पुरीशी नंतर बोल आधी पटापटी तर होऊ दे आपली हा चाल मग चल तुला पोर दाखी तू कसा चालू लंगडत म्हणजे तो म्हण ते म्हणशील मोडेला आणला का पोरीचा बाप परत खाट्याळेल चल पाय 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 जायचं तर गाडी राहून देईड व्यवस्थित पोरलाय भारी एकच नंबर तो पाहिल्या पाहिल्या तू डायरेक्ट हवा येईल तो अंगात पाय बर दादा अरे मी तुला फसवील का तुम्ही लय पुरी मला दाखवली आज पोत सांगितलं ना येऊळू नको हे पाहुण्याचं घर बर का ये हा ये पाहुण्याच पुरीच्या बापाच यास मग कस घर कस राहत कौलय काय अरे सरजाची माडी ती जुनी जुनी हा मोठा माणूस असे मग आणि गप जास्त बोलू नको नाही बस बस बाजाव बस राम राम बोल पाहुणे तुम्ही मुलीचे वडील का तुला मी तुला विचारायला आवलं का मी काल आलो जख माराय बस बस काय चाललं मामा काय नाही भाऊ पोरस बरे का बरे बरे मत्ता मतारी हा पोरगा का तुमचा हा हा पोरगा लय चरचर बोलत आमच्या पोराला ना चेष्ट मस्करीची लय सवयी हा ते सारखं असं चेष्टावारी काही तिंगल करत गाणे म्हणत सवय आणि पोरग लय हुशार शिक्षण भरपूर झालं इंग्लिश सुद्धा बोलतो इंग्लिश बोलतोय इंग्लिश हा तुम्ही नाही तर त्याला बोलायला लावा इंग्लिश येते बोलता मग काय दिनारी म्हणजे काय मला तर येत नाही माय शिक्षण होईल आपण दोघं सारखे शिकले दादा काय झालं काय समजत आहे का तू काय झालं काय एवढं वाशी तू डिनर इज रेडी म्हणजे काय काय तुझं नाव काय बरोबर पाहिलं ना आमचं पोर आपल्या तर कधी शिकवलं ना असं वाटे जीवन नियम काय म्हणला वाटे जीवन नियम म्हणजे वाट्या कसायला म्हणजे इतके मूर्ख माणसं मी पाहिले नाही म्हणजे आम्ही मर का अहो तुम्हाला जरी इंग्रजी आती नाही तर तुम्ही करता काय भाऊ तो पोर आहे ना हा इंग्लिश मध्ये लयच हुशार दिसतंय हो दादा हे लोक मठ दिसते मठ नाही भाऊ अरे खेड्यावरले माणसं आहे ती साधे माणसं साधे माणसं आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजी हिंदी मराठी फक्त येते मराठी तुमचं पोर काय इंग्लिश मिडियम लावत काय लय इंग्लिश बोलत आहे अहो ते आता काय इंग्लिश मिडियम काय म्हणते मला येत नाही तेवढं शिकवलं ते हा आणि मा पोर 51 देशात फिरून आलंय विमानाना विमानाना हा मग असं काय अहो जात फिरायला जातो त्याला लांब लांब जातो ते पण ते पोराला लय मोठे मोठे स्थळ आले होते कुठले कुठले लांब चालते ते एवढं गावाचे नाव आता कोणाच ध्यानात राहणार आहे मग टाकायचं उरकुता वाचते पण तुझं टाकायचं होतं पण मग ते असंच ना काय आड अडचण येते ना आड अडचणी हा कुठं आमचं देव निघत एक
असं नाड्या जुळती नाही त्याच्यामुळे मग असं झालं. दादा नाड्या म्हणजे काय रे का पोराला जरा नाडी कळत नाही. अहो ते काय सांगा ते लय शिकलं पण तेवढं उकलं. मग पोर कुठं काय कामाला लागले काय? अहो त्याला दोन चार कॉल येऊन गेले. काचे? नोकरीचे. मग पण ते म्हणत मला येतं मागायच 4 लाखाच आलत त्याला नोकरी तरी नाही म्हणलं ती. म्हणजे 4 लाख रुपये महिना? हा त्याला नाही म्हणलं तर त्याला नाही म्हण ते म्हणत मला 11 लाख असले तरच मी नोकरी करीन महिना महिना. पोरगत हुशार आहे तेवढं. पोर तुम्ही शिकवलंय शिकवलंय तेवढं विमानाने तेवढं हिंडवलंय पण विमानाने हिंडवलं. जमीन जागा ठेवले पण जमीन जागा लई आम्हाला जमीन जागा भरपूर आहे. मी तास ऐकलं ओपली बरं पाच ते शिक्षणाला ओपली तेव्हा त्याच्या पोराच्या काय हा नाही मग बरं चांगलं त्याचं शिक्षण करायसाठी मग पैसे कमी पडत होते. हा मग म्हणलं मग जाऊ दे खालचं नागोडं काढून टाकलं मग खाल्लं. हा खाल्लं नागोडं. आमचं पेटलं तर इज्जत नाही. अरे तू गागो नको ना मधी मी बोलतो ना. आता बाप बोलतोय ना तुम्ही शांत बघा तुम्हाला 11 लाख रुपये महिन्याने काम करायचे असं गागती नाही आवडलं ना. गागती नाही माहिती तुम्ही कसं काय बोलत्या ते नॉलेज असत. घ्या चहा घ्या चहा घ्या घ्या काय का दोरस का पाहिले. हा माझा मग हेच होते ना त्या पाहुण्याला मला काय माहिती. हो घ्या तुम्ही घ्या चहा न पियत का मला बियर लागत. काय म्हणला बियर? हा बरोबर बियरचं नाव आहे पिनशेर. काय झालं तू तिकडे बाहेर होता ना शिकायला तेव्हा तिकडे ते चहा काही राहत नाही मग ती बियरच पियत्या. दादा बियर म्हणजे काय माहिती का? काय दारू नाव मलाही कळत नाही ना बियर म्हणले काय सकाळी सकाळी दारू तसं नाही. ओ मामा तुम्हाला एक माहिती का अल्कोहोल तिच्यात कमी राहतो म्हणून घेतो. तिकडे चांगला अनुभव तुमच्या मग पोरग लय जायल आमचं लांब लांब. हा ते फिरून येले सगळं पण पण त्याला ती सवय. आपल्याकडे तर गायचं गोमतीच वापरत त्याला आमच्याकडे अल्कोहोल म्हणते गायच्या गोमती मग ते आणू का ते आमच्याकडे बाटल्या बरेली. दादा तुम्हाला एक सांग काय ही पोरगी हा ही मुलगी ही मला गोमित्र आणते का प्यायला? अरे गोमित्र काच मग तुम्ही सकाळी बिअर प्यायचे ते म्हणते गायचं गोमित्र देऊ का प्यायला? अरे मग ते पवित्र राहत गायचं गोमती राहिले पण त्याला ना सवयीची अशी मला असं जात काय झटकाय त्याला पिसाळ कुत्र खाली बस खाली बस खाली. मी खाली बसले मातंगडे दुख तू तर ते पोर घाबरायला लागली अशी येण पुढे. अरे थोडं लांबून बोल ना आजची पुढे आली बोल बाई अशी थोडी पुढे यायचं नाही नाही मी आहे ना मी आहे नाही तसं काय प्या गार पडू राहिला. मी काय म्हणतो कितीला जाते तू? 11वीला. तू? मी 12वीला आहे. डचकं देऊ. अरे तू एवढा वाचू राहिला काय पण ते 12वीला वाटत का? 12वीला पोर केवढे राहते त्यांचे पोर बाहेर जायला तरी शिकायला अमेरिकेला शिकायला होतो अमेरिकेला. दादा तू काय दापू राहिला मला आवडली पाहू दे ना मग आता राहिली मग इकडे कुठं एवढं जोरात चाललं कुठं चालला पार खाली बसा ना अर्चना ये ठेवून आहे ना ठेवून दे आणि एक बाजा बसली खाली बस मुलगी येऊ राहिली तुला पोर पाहायची ना खाली बस. ए बाई इकडं खाली बस खाली. हा तू ये तू इकडं बस कुठं खाली. हा तिला बसशी हा मग पोर पाहायची ना बस अर्चना. ए बाई हे माझे मित्र आहे शाळेतले. नमस्कार. नमस्कार. आणि ये त्यांचे मुलगा लांब लांब आणि त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न करायचंय म्हणून तुला पाहायला म्हणजे ते आले तर मग तुला इकडं बसवलं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला लग्न करायचं नाही. पुढे बसायचे लय चर्चा न करू बस पुढे. आणि तुला काय 2 शब्द त्या पाहुण्याशी विचारायचं विचारून घे. नाही विचारायचं काय खबर परत म्हणायला नको परत समोर आहे समोर आहे परत मा नाव गाक्षी परत तुम्हाला काय पुरेल प्रश्न विचारायला विचारून घ्या. आता पुरीला मी काय विचारणार आहे? हा नाही परत तुम्ही म्हणाल पोरगा मग विचारेल तिला काय विचारायचं पोरगा विचारा तुम्हाला काय विचारायचं विचारे तुला काय विचारायचं आहे का पुरीला? मग गागू नको ना लई. तुला इंग्लिश येत आहे का? नाही येत मराठी येत. दुसरा प्रश्न व्हॉट इज युअर नेम?
हा माझा नेम बरे पोरगा आवडला का तुला आवडला काय बरं मी काय तो बोला पोरगा आवडला पुरीला आवडला का हा तर आता आम्ही काय करतो पुरीच्या मामाला मावशीला सगळ्यांना विचारतो फैला फै हा फैला विचारतो सगळ्यांना विचारून तुम्हाला चार दिवसात निरोप पाठवतो फोन करतो लगेच बर फोन चालेल ना चालेल चालेल चला तुम्ही लगेच चला येतो मग काका एक पासपोर्ट फोटो पाठव पायापासून तर डोक्यापर्यंत म्हणजे माझ्या मामांना त्यांना तो फोटो लागेल हा व्हाट्सअप पाठव बर बर तो पाठवून देतो पासपोर्ट हा येऊ का मग हो मग आता काय तर बोलतो चल ना ती गाडी पंक्चर व्हायली आपली ती काढली का नाही परत काढली असेल हा लगेच जाऊ ते पेट्रोल आहे का नाही परत पाहा लागेल त्यांचा राम राम श्याम हा करतो ना मी येतो मग चार दिवसाने का येऊ का मग येतो मग आम्ही हा चल गेले काय गेले का गेले का दळभद्र लोक भेटले तुम्हाला आता काय करते क्लासमेट होता मला आता मी म्हटलं असेल चांगला पोरगा त्याचा काय चांगला तो निम्मा सायकोच होता कुत्रे मांजराच्या पाय जोडीत होता पार त्या इंग्लिश आय माय करून टाकली त्यांनी पार जाज मर बाय आपण काय त्याला काय चाट मारून दिली काढून जडून आपण त्याच्यामुळेच काय म्हणलं का त्याला काय म्हणलं माहिती का मामाला मावशाला सगळं आम्हाला विचारावं लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही फोन करू हे बघा दादा परत माझ्या लग्नाचा विषय घेऊ नका नाही नाही दोन चार वर्ष नाही घेत मला मला अजून शिकायचंय हा शिक तू शिक का बरं नाही ती अशी अशी आहे ना काय म्हणताय ना लुत्रे कुत्रे येऊन बस ना आपल्या दादा नाही नाही त्याला कोण फोन करतंय फक्त म्हणायचं राहते का एकदा करा तुम्ही गेल्या निघू कोण फोन करतं त्याला तुम्ही चहा प्यायला येते का कधी तो नाही नाही ना मी तसंच बनवलं होतं हा काय हा बरं आहे बरं आहे